नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस आज दिवसभरात गाजलेला मुद्दा आपण आज घेऊन आलो आहे नेमकं स्क्रीनवर हे दोघ जणांची फोटो दिसतात नेमकं काय मुद्दा आहे हे संपूर्ण प्रकरण आपण समजून घेणार आहोत त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची डेट वाढेल का तर अजिबात डेट वाढणार नाही मित्रांनो कारण तीस नोव्हेंबरपर्यंत अगोदर आपली फॉर्म भरण्याची डेट होती त्याच्यानंतर आपले चार पाच दिवस डेट वाढेल किंवा सात दिवस डेट वाढेल असं वाटलं होतं परंतु त्यावेळेसच शासनाने आपल्याला पंधरा दिवसाची डेट वाढवून दिली म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत अर्ज भरू शकत होतो त्याच्यामुळे मित्रांनो भरपूर असा टाईम आपल्याला अर्ज भरण्यासाठी दिला होता आणि आता तरी डेट वाढणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही उद्याच फॉर्म भरून घ्या पंधरा तारखेची वाट बघू नका आजची तेरा तारीख आहे उद्याची चौदा तरी उद्या दिवसभरात तुम्ही तुमचा एखादा फॉर्म राहिला असेल तर भरून टाकायचा आहे मित्रांनो चला करूया आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात नेमकं काय प्रकरण आहे तर बघा मित्रांनो हे दोन विद्यार्थी मित्र यांचे हे फोटो देऊन आज आपल्याला हे प्रकरण पूर्ण सोशल मीडियावर हे पूर्ण सोशल मीडियावर हे दोघांची फोटो व्हायरल केली जातात आणि यांच्या ह्या फोटोसोबत सांगण्यात येतं की दोन फॉर्म टाकले तर अशा प्रकारे बेजारा येऊ शकतात तर काय नेमकं प्रकरण बघू आता हे बघा हे मित्र अक्षय सातपुतेचं सा म्हणणं आहे की चालक पोलीस शिपाईपदासाठी दोन जिल्ह्यात अर्ज केल्याने मला बीडमधून आपत्र केले न्यायालयीन लढाई जिंकली परंतु अजून नियुक्ती मिळाली नाही आता पुन्हा भरतीच्या तयारी लागलो आहे पाच वर्षापासून संघर्ष करत आहे आता ह्या विद्यार्थी बीडमध्ये लागला होता परंतु दोन फॉर्म त्यांनी भरले होते चालकसाठी आणि जे आरमध्ये सांगण्यात आलं होतं की एका पदासाठी दोन अर्ज करू नका त्यामुळे त्याला अपात्र ठरण्यात आलं अपात्र ठरल्यानंतर हे विद्यार्थी मित्र मॅटमध्ये गेले मॅटमध्ये त्यांच्याकडून निकाल लागला आणि त्यांनी शासनाला मॅटने शासनाला आदेश दिले की यांना परत जॉईनिंग करून घ्या परंतु ह्या मित्राला अजून जॉईनिंग भेटली नाही अशा प्रकारचं ही बातमी त्याच्यानंतर दुसरा मित्रसुद्धा आहे ते महादेव शेळके तीन ते चार वर्षापासून पोलीस होणे स्वप्न पाहतोय खूप मेहनत घेतली एक, एक वेळा गुणवत्ता यादीत नाव आले परंतु दोन जिल्ह्यात अर्ज केल्याची सबब देत अद्याप नियुक्ती पत्र पत्र मिळाले नाही स्वप्न साकार करण्यासाठी पुन्हा तऱ्याला लागलो अशा प्रकारे दोघांचं म्हणणं आहे दोघांनी मित्रांनो हे दोन दोन अर्ज भरले होते चालकसाठी दोघंही जॉईनिंग झाले त्याच्यानंतर शासनानं दोन अर्ज भरण्या भरणाऱ्यांना काढून टाकलं काढून टाकल्यानंतर हे विद्यार्थी मॅटमध्ये गेले मॅटमध्ये विद्यार्थी गेल्यानंतर यांना परत जॉईनिंग देण्याचे आदेश मॅटनं दिलेत आता आता भरपूर जणांना जॉईनिंग भेटली आहे परंतु ह्या दोघा जणांना जॉईनिंग भेटली नाही मित्रांनो त्याच्यामुळं सर्वांना जॉईनिंग भेटणार नाही किंवा ह्या दोघांना आता जॉईनिंगच भेटणार नाही अशा प्रकारचं काही नाही जॉईनिंग होण्यासाठी मागं पुढं डिपार्टमेंटनुसार जिल्ह्यानुसार घटकानुसार या गोष्टी होत असतात त्यामुळं काही अडचण नाही आहे दोन फॉर्म भरले परंतु कोर्टानं मॅटने आदेश दिले मॅटने आदेश दिल्यामुळे सरकारला यांना जॉईन करून घ्यावंच लागणार आहे मित्रांनो चला नेमकं काय प्रकरण आपल्यासोबतसुद्धा काय होऊ शकतं आणि हे नेमकं दोन हजार एकोणावीसच्या चालकचं चा नेमकं प्रकरण काय होतं ते समजून घेऊ थोडक्यात चला मित्रांनो दोन हजार एकोणावीसचा चालक चा भरतीचा जो जी आर पाडला होता तो आपण बघू त्याच्यामध्ये सरळ असा उल्लेख होता की एकाच पदासाठी विविध पोलीस घटकात आयोजन अर्ज सादर करता येणार नाहीत अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख होता तरी ह्या विद्यार्थ्यांनी डबल अर्ज भरले डबल अर्ज भरल्यानंतर सरकारने यांच्यावर कारवाई केली सरकारनं कारवाई केल्यानंतर हे विद्यार्थी मॅटमध्ये गेले मॅटमध्ये गेल्यानंतर परत मॅटनं यांच्याकडून निकाल दिला आणि सरकारला आदेश दिले की परत यांना जॉईन करून घ्या अशा प्रकारचं सर्व हे मित्रांनो सर्व आतापर्यंतचा ह्या प्रकरणाचा लेखाजोखा आहे तर एका पदासाठी विविध पोलीस घटकात आयोजन अर्ज सादर करता येणार नाही अशा प्रकारचं डायरेक्ट दोन हजार एकोणीसच्या जे आरमध्ये चालकच्या जे आरमध्ये असं देण्यात आलं होतं परंतु ह्या वर्षीच्या कुठल्याही जे आरमध्ये अशा प्रकारचं वाक्य नाही आहे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही चला मित्रांनो नेमकं मग झालं काय बघा मित्रांनो शासनाने मग असं परिपत्रक काढलं होतं नंतर की एकापेक्षा अधिक घटकात आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची उमेदवार रद्द के करण्याबाबत अशा प्रकारचं त्यांनी परिपत्रक काढलं आणि त्याच्यानंतर उमेदवारांची नावं आणि कुठे कुठे त्यांनी अर्ज केले डबल ते टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळं मित्रांनो एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाही आधी आधीच सांगितलं होतं हे बघा एकाच पदासाठी विविध पोलीस घटकात आवेदन अर्ज सादर करता येणार नाही असा सूचना देण्यात आलेल्या होत्या तर बघा मित्रांनो अशा सूचना देण्यात आल्या होत्या तरीसुद्धा मुलांनी दोन दोन अर्ज भरले दोन दोन अर्ज भरल्यानंतर ते त्यांची जॉईनिंग मित्रांनो ते काही लागले लिस्टमध्ये नाव आले काही जणांची काही जणांची लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मित्रांनो त्यांना परत काढून टाकण्यात आलं काढून टाकल्यानंतर ते विद्यार्थी मित्र मॅटमध्ये गेले आणि मॅटमध्ये गेल्यानंतर हा सर्व निकाल सर्व निकाल त्यांच्या बाजून लागला आणि मॅटनं निर्णय दिला की शासनाला की तुम्ही हे मुलं परत जॉईनिंग घ्या आता नेमकं काय झालं होतं नेमकं मित्रांनो त्यावेळेस आपण बघूया आता थोडक्यात हे बघा ही ती मॅटची बातमी की उमेदवारांना अर्ज भर मर्यादा घालणे म्हणजे मूलभूत हक्कावर गदा मॅटचा निर्वाळा चालक पोलीस भरतीतील पंधरा उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश अशा प्रकारचे आदेश देण्यात आले होते नेमकं महाराष्ट्रभरामध्ये मग किती प्रकरणं झाले तर बघा मित्रांनो महाराष्ट्रभरामध्ये एकूण दोन हजार आठशे सत्त्याण्णव उमेदवारांनी एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केले होते त्यापैकी दोनशे पासष्ट उमेदवारावर निवड ना करून अन्याय करण्यात आला होता तब्बल दोनशे पासष्ट उमेदवारावर निवड ना करून अन्याय करण्यात आला होता म्हणजे दोनशे पासष्ट जण होते मित्रांनो ते त्यांची निवड ना करण्यात आली होती असे दोनशे पासष्ट जणं होते त्यापैकी मॅटच्या नागपूर मुंबई आणि औरंगाबाद असे तीन खंडपीठ आहे मित्रांनो त्याच्यामध्ये पस्तीस जणांनी याचिका दाखल केली होती त्यापैकी मुंबईमध्ये पंधरा जणं होते तर हे हा जो निकाल आहे मित्रांनो हा मुंबई बेंच बेंचपुढचा निकाल होता त्याचे पंधरा उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते नेमकं कोर्ट काय म्हणलं बघा समजा आता मॅटमध्ये एक जण गेला की न्याय मिळतो का सर्व जणांना जावं लागतं ते क्लिअर करून घ्या आता बघा हे पहा उमेदवारांचा अर्ज कोणत्याही एका पदावर गारा धरून पुढील प्रक्रिया पूर्ण करा व त्यांना नेमणुका द्या असे आदेश मॅटने जारी केले जे उमेदवार कोर्टात आले त्यांनाच हा आदेश लागू राहील असे मॅटने स्पष्ट केले मित्रांनो असं प्रकरण झाल्यानंतर प्रत्येकाला मॅटमध्ये जावं लागतं हे लक्षात घ्या तुम्हाला भविष्यात काही अडचणी आल्या असेल तर बघा जे उमेदवार कोर्टात आले त्यांनाच हा आदेश लागू राहील असे मॅटने स्पष्ट केले तर बघा मित्रांनो त्यामुळे प्रत्येकाला कोर्टात जावं लागलं आता सुरुवातीला पस्तीस जणच गेले होते मित्रांनो सुरुवातीला किती जणं गेले पस्तीस जणं सुरुवातीला गेले लगेच त्यांचा निकाल लागला आणि त्यांना जॉईनिंगसुद्धा भेटलं मग एक एक करून मित्रांनो ज्यांना माहीत झालं की बाबा कोर्टात जावं लागतं मग एक एक करून ते सर्व कोर्टात गेले सर्वजणं कोर्टात गेले मित्रांनो त्याच्यानंतर आता हे पहिले हे कधी कोर्टात गेले त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे मित्रांनो यांना जॉईनिंग का नाही भेटली अजून तर सुरुवातीला जर कोर्टात गेले असेल तर शंभर टक्के जॉईनिंग त्यांना मिळाली असती त्यामुळे सर्वांनाच काय झालं मित्रांनो जे जे बाहेर काढले त्या सर्वांना मॅटमध्ये जावं लागलं मॅटमध्ये गेल्यानंतरच त्यांना जॉईनिंगचे आदेश देण्यात आलेले आहे मित्रांनो त्यामुळे आता हे दोघं जणं नेमकं कोर्टात केव्हा गेले होते आणि आता ही बातमी नेमकी कधीची आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही आतापर्यंत जॉईनिंग मिळाली का नाही ते सुद्धा आपल्याला माहीत आहे माहीत नाही आहे मित्रांनो त्यामुळं काय यांना जॉईनिंग तर शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळं काही अडचण नाही आहे तुमच्या डोक्यात जे काही संभ्रम असेल तो निश्चित दूर झाला असेल मित्रांनो ह्या व्हिडिओच्या मदतीनं बाकी तर काही नव्हतं विशेष याच्यामध्ये जे काही तुमची जी काही अडचण असते त्या अडचणीचा आपण निश्चित तुम्हाला त्याच्याबाबत माझ्याकडून जेवढी माहिती देता येईल तेवढं मी देत असतो मित्रांनो या व्हिडिओचे प्रायोजक मित्रांनो सिद्धेश्वर स्मार्ट बुक सिरीजमधली दोन पुस्तकं आपण बघणार आहोत पहिलं म्हणजे लेटेस्ट दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेल्या शंभर जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासह त्याच्यामध्ये बासष्ट प्रश्नपत्रिका ह्या दोन हजार एकवीस बावीसमध्ये झालेल्या आहे त्याच्यानंतर चाळीस नामांकित नामांकित अकॅडमी सर्व पेपर आहेत प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरणसुद्धा करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण हे पुस्तक निश्चित रेफर केलं पाहिजे त्याच्यानंतर स्पेशल पोलीस भरती अंक गणित व बुद्धिमत्ता सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेलं बुक आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला जर गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये काही अडचणीत असेल तर हे स्पेशल पोलीस भरती अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सखोल स्पष्टीकरणाचं विश्लेषण असलेलं बुक आपल्याकडे असलंच पाहिजे मित्रांनो आपण रेफर केलंच पाहिजे मित्रांनो सर्व प्रमुख गोष्ट हे दोन्ही पुस्तकं उपलब्ध आहे ऑनलाईनसाठी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचा आपण वापर करू शकता डेमो कॉपी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा भारती प्रकाशन पुणे सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव या क्रमांकावरती धन्यवाद मित्रांनो भेटूया उद्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये